नमस्कार। गीतासार भाग 106 ब्रह्मस्वरूप सांख्यदर्शन तत्वमीमांसा भाग 2 प्रकृति पुरुष विवेक भाग 2 प्रकृति सिद्धता। ओम श्री ज्ञानेश्वराय नमः। प्रकृति व पुरुष हे अतींद्रिय पदार्थ आहेत। अतींद्रिय पदार्थांची सिद्धता सामान्यतो दृष्ट अनुमानाने होते आणि सामान्यतो दृष्ट अनुमानाने ज्या स्वर्ग नरकादी पदार्थांचे ज्ञान होत नाही त्यांचे ज्ञान शब्द प्रमाणाने होते। सामान्यस्तु दृष्टात अतींद्रियाणां प्रतीतिः अनुमानात् तस्मात् अपिच असिद्धं परोक्षमाप्त आगमात् सिद्धं। प्रकृति पुरुष हे अतिसूक्ष्म असल्यामुळे त्यांचे प्रत्यक्ष प्रमाण होत नाही, कारण प्रत्यक्ष प्रमाण न होण्याचे जे 8 कारण आहेत त्यातील सूक्ष्मत्व हे महत्त्वाचे कारण आहे। त्यामुळे कार्यावरून कारणाचे ज्ञान करणे हाच एक उपाय राहतो, यासच आपण व्युत्क्रम सिद्धता म्हणलेले आहे। सौक्षम्यात तद अनुपलब्धीर्ना अभावात कार्यस्तद उपलब्धे महदादी तच्च कार्य प्रकृती विरूपम स्वरूपम च। प्रकृती अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे तिचे प्रत्यक्ष प्रमाण होत नाही, परंतु प्रत्यक्ष न होणे हे तिच्या अभावाचे कारण होत नाही, कारण महत इत्यादी प्रकृतीच्या सजातीय व विजातीय कार्यावरून प्रकृतीचे ज्ञान होते। प्रकृतीचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी 5 युक्तिवाद केले आहेत। भेदानां परिणामात समन्वयात शक्तितः प्रवृत्तेश्च कारणकार्य विभागात अविभागात विश्वरूप्यस्य कारणम अस्ति व्यक्तम प्रवर्तते त्रिगुणतः समुदचयात परिणामतः सलिलवत प्रतिप्रति गुणाश्रय विशेषतः। या दोन्ही कारिकांचा एकत्र विचार केल्यास अर्थ स्पष्ट होतो, त्यांचा गोषवारा आपण पाहू। जगात परस्परांशी भिन्न असे महदादी व्यक्त कार्य आहेत, त्यांचे अव्यक्त असे काही कारण निश्चित आहे ज्यात हे महदादी कार्य अव्यक्त रूपात राहतात। जगातील सर्व वस्तू मर्यादित परतंत्र आहेत, सकारण आहेत, स्वतंत्रपणे अस्तित्वात आलेल्या नाहीत, त्यांचे उपादान व निमित्त अशी कारणे आहेत। वस्तूंची संख्याही मर्यादित आहे, वस्तू अशाश्वत आहेत। अशा प्रकारे जे मर्यादित आहे अशाश्वत आहे ते विश्वाचे कारण होऊ शकत नाही। त्यासाठी मर्यादितापासून अमर्यादाकडे, अशाश्वताकडून शाश्वताकडे, असंख्याकडून एकाकडे जाणे आवश्यक आहे। हे सर्व गुण ज्यात आहेत ती आहे प्रकृती, ती अजा अनंत अमर्याद व शाश्वत आहे। जगातील सर्व पदार्थांमध्ये काही समान गुणधर्म आहेत, समन्वय आहे, त्यांचे वर्गीकरण करता येते, त्या आनंद दुःख व उदासीनता निर्माण करू शकतात। एकच वस्तू कोणाला सुख कोणाला दुःख तर कोणाला मोहात पाडते, अशा प्रत्येक वस्तू एकाच अव्यक्तामधून निघालेल्या असणार, ते अव्यक्त म्हणजे त्रिगुणात्मक प्रकृती आहे। कार्य हे कारणातील शक्तीमुळे प्रवृत्त होते, तर शक्ती ही कारणाची अभिव्यक्ती असते, याचाच अर्थ ते कार्य अव्यक्तपणे कारणात असते, म्हणून विश्वाच्या विस्ताराचे सामर्थ्य असलेले कारण असले पाहिजे। विश्वविस्तार हे कार्य अव्यक्तपणे त्यात असले पाहिजे, ते कारण आहे प्रकृती। विश्वात कार्यकारणांची एक साखळी दिसून येते, एक कार्य दुसऱ्याचे कारण होते, त्यातून तिसरे कार्य निर्माण होते, अशी ही परंपरा सतत सुरू आहे। ही परंपरा टिकवण्यासाठी ह्या परंपरेबाहेरील एका कारणाची आवश्यकता आहे। ते सर्वांचे कारण असेल पण ते कोणाचेही कार्य असणार नाही, शिवाय कारणात कार्य सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असले पाहिजे ज्यात ते प्रलयकाली पुन्हा समाविष्ट होते। ह्यासाठी सर्वांचे एक अधिकारण मानावे लागेल, ते अधिकारण प्रकृती आहे। विश्वातील नानाविध व परिमित अशा व्यक्तिविशेषास स्वरूपता समन्वय व एकरूपता आहे। प्रत्येक व्यक्त हे एक विश्वच आहे। ही सर्व विश्वे एका महाविश्वाचे अंश आहेत। हे महाविश्व ही एक घन असा विश्वव्यूह आहे। उदाहरण असे की आकाशातून पडणारे पाणी ज्याप्रमाणे निरनिराळी रूपे धारण करते, त्याप्रमाणे त्रिगुण हे निरनिराळ्या रूपात प्रवृत्त होतात। या सर्व व्यक्तांचे कारण हे एकच आहे, ते मात्र अव्यक्त आहे,
ते अव्यक्त कारण म्हणजे प्रकृती आहे. नमस्कार. जय गुरुदेव.